Nagpur wide letter under reference number 2 has submitted a proposal to the state government for black topping and improvement of Ambalner Nagad Kannad Borgao Devgao road SH39 taluka Kannad district Aurangabad Majha road which is received from the executive engineer public works division Aurangabad. After careful consideration and scrutiny of the proposal, the government is pleased to grant approval for the aforesaid proposal. अप्रूवल तुमच्या डिपार्टमेंटने दिलेलं आहे, ठीक आहे. आणि हे तुमच्या अरविंद आपटे चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट यांची ऑर्डर आहे, गव्हर्नमेंट ऑर्डर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा रस्ता जो आहे, हा रस्ता बांधकाम होऊन या रस्त्याला कोणत्या प्रकारच्या वाहनांची काही अडचण नाही अशा पद्धतीचं एक पत्र बांधकाम विभागाचं आहे जे मी तुम्हाला देतोय. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की कन्नड ते नागद ते चाळीसगाव या रस्त्यासंदर्भात माहिती. उपरोक्त संदर्भीय विषयान्वय कळविण्यात येते की कन्नड ते नागद हा राज्यमार्ग दर्जाचा रस्ता असून रस्ते विकास योजनेप्रमाणे 2001-2021 प्रमाणे सदर रस्ता तामा 39 असा आहे. या रस्त्याची नागद ते कन्नड लांबी वगैरे या रस्त्यावरील कामासाठी आवश्यक वन विभागाची परवानगी घेण्यात आलेली असून त्याचा शासन निर्णय FLD 2020 जो आता आपण वाचला. तसेच नागद ते चाळीसगाव या रस्त्याची हद्द या उपविभागात 1.60 किलोमीटर येते वगैरे वगैरे. तसेच सदर रस्त्यावर सद्यस्थितीत सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत सुरू आहे व तसेच सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक करण्यास अडचण नाही असं उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकामनी पत्र दिले. तर हे पत्र आम्ही तुम्हाला देतो, ह्याची आम्हाला रिसीव द्या आणि एक पत्र तुमच्या डिपार्टमेंटकडनं आम्हाला द्या सेईंग की इथे काहीही अडचण नाही. सॉरी, संपला विषय, संपला. जय शिवराय. आत्ताच फॉरेस्ट डिपार्टमेंटशी आमची चर्चा झाली की गवताळ्याचा घाट हा तुम्ही बंद करू शकत नाही, कारण की मुख्य संरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी हा घाट प्रवासासाठी सर्व प्रकारच्या वाहनांच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळेच रस्ता देखील झालेला आहे. आणि मुख्य संरक्षक वन खातं महाराष्ट्र राज्य याच्यापेक्षा मोठं हे कन्नडचं वन खातं असू शकत नाही. आणि म्हणून इथे कन्नडच्या वन खात्यांनी जे आडवाडवीचे धोरण अवलंबले होते ते त्यांनी आता बंद करावे आणि त्यांना पुन्हा एकदा ज्या वाहनधारकांच्या कंप्लेन आल्या होत्या की आम्हाला इथं जाऊ देत नाहीत, रांगाच्या रांगा इथे लागायच्या, त्यांना एक चित्रफित काढून खुलासा करण्याच्या संदर्भामधलं मी मागणं मागितलं होतं आणि तेही वन खात्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्वतः व्हिडिओ काढून जाहीर केलेला आहे की हा रस्ता आता सर्व प्रकारच्या वाहनांच्यासाठी खुला आहे आणि आम्हाला कुठलीही अडचण नाही. मी अभिनंदन करतो कन्नडच्या सर्व लोकांचं, खास करून शहरातल्या लोकांचं. हा रस्ता आता तुमच्यासाठी खुला झालेला आहे, कुठेही कोणालाही अडचण येणार नाही. आपले आपले जे काही बसलेले व्यापार आहेत ते आता पुन्हा एकदा तेजीत आणण्याच्या दृष्टिकोनातनं एक महत्वाचा टप्पा आपण आज गाठलाय आणि त्या पद्धतीने आपण आपले व्यापार आणि आपल्या वाहनांना इकडनं पाठवण्यासाठी कुठलीही हरकत नाही करिता मी आपल्याला माहितीस्तव सादर करीत आहे. हायकोर्टात जेव्हा निर्णय होईल तेव्हा होईल, गडकरी साहेबांकडे जेव्हा निर्णय होईल तेव्हा होईल, पण हा निर्णय ऑलरेडी आपला झाला. धन्यवाद, थँक्यू. या रस्त्याने आम्हाला वरिष्ठांची कुठलीही परवानगी नसल्या आदेश नसल्यामुळे या रस्त्याने वाहन जाण्यास हरकत नाही. कोणता रस्ता ते सांगा ना, आंबळनेर नागद तो रस्ता, नागद आंबळनेर रस्ता. या रस्त्यावर कुठल्याही वाहनास आम्ही अडवत नाही किंवा जाण्यास वाहन जाण्यास परवानगी आहे. गवताळा घाट सुरू आहे. गवताळा घाट सुरू आहे.